तालुक्यातील रस्त्यांची झालेली चाळणी व पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे या रस्त्यांवरून प्रवास करणे कठीण झाल्यामुळे शासन व प्रशासनाला जाग आणण्यासाठी शिवभक्तांसह नागरिकांनी आज 29 जुलैला तेल्हारा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते तहसील कार्यालयापर्यंत ढोल ताशे भजनाच्या गजरात भर पावसात कावडधारकांसह शिवभक्तांसह नागरिकांनी भव्य मोर्चा काढून खड्डे बुजवण्याबाबत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले व कावडधारक शिवभक्तांनी दगड झालेल्या प्रशासन व शासनाचा प्रतिकात्मक दगडाला खड्ड्यातील पाण्याचा जलाभिषेक करून निषेध दर्शवला. तसेच स्थानिक गौतमेश्वर मंदिर समोर पूल बांधण्याबाबत व रस्ता करण्याबाबत मुख्याधिकारी नगर परिषद तेल्हारा यांना निवेदन देण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्रावण महिन्यामध्ये तेल्हारा शहरासह तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कावडधारक शिवभक्त तेल्हारा ते अंदुरा व तेल्हारा ते धारगडला जात असतात. परंतु सदर मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ता हे समजण्याच्या पलीकडे गेले असून रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे या रस्त्यांवर अनेक लहान मोठे अपघात झाले असून अनेक जण जखमी झाले तर काहींना आपला प्राण सुद्धा गमवावा लागला आहे. येत्या काही दिवसातच कावड यात्रेला सुरुवात होणार असून कावडधारक यात्रेला भाविक भक्तांना पूर्णा नदीवर पाणी आणण्यासाठी जावे लागते. सदर रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात किंवा जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रात्रीच्या वेळेस या रस्त्यांवरून कावडधारकांना कावड घेऊन चालणे शक्य नाही. या रस्त्यांकडे या विभागातील लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकारी यांचे अनेक वर्षांपासून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. चाळणी झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी. तसेच तेल्हारा येथील गौतमेश्वर मंदिरासमोरील गौतमा नदीवर पूल बांधून रस्ता करण्यात यावा याकरता तहसीलदार व मुख्याधिकारी नगर परिषद तेल्हारा यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देण्यापूर्वी स्थानिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून ढोल ताशे भजन मंडळी कावडधारक शिवभक्तांसह नागरिकांनी मुख्य मार्गाने शासन व प्रशासनाप्रती खड्ड्यांबाबत जाहीर निषेध करत घोषणा देत भव्य मोर्चा काढला. त्याचबरोबर कावडधारक शिवभक्तांनी दगड झालेल्या प्रशासन व शासनाचा प्रतिकात्मक दगडाला खड्ड्यातील पाण्याचा जलाभिषेक करून निषेध केला. या शिवभक्तांच्या मोर्चाला जिल्ह्यातील राजकीय पक्षांचे नेते पदाधिकारी यांनी भेटी दिल्या. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे, भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप वानखेडे, काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष प्रकाशराव वाकोडे व डॉक्टर अशोक बिहाडे, एकता मंडळाच्या वतीने गजानन गायकवाड, लोकजागर मंचच्या वतीने चंद्रकांत मोरे, गौतमेश्वर संस्थांतर्फे राहुल मिटकरी, युवक्रांती विकास मंच अध्यक्ष रामा फटकर आदींनी मनोगत व्यक्त केले. आयोजित मोर्चामध्ये स्थानिक कावडधारी शिवभक्त मंडळ, विविध मंडळे, सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, सहकार्यकर्ते व नागरिक शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाणेदार विकास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त चोख होता. श्याम भाऊ रुपे, ब्युरो रिपोर्ट, अकोला एक्सप्रेस न्यूज, अकोला.